नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओ मध्ये आपण विभाजकतेच्या किंवा विभाजकतेच्या कसोट्यामध्ये दोनची कसोटी, तीनची कसोटी, चारची कसोटी, पाचची कसोटी आणि सहाची कसोटी असे एकूण सहा पर्यंतच्या पाच कसोट्या पाहिलेल्या. आज आपण पहिली कसोटी पाहणार आहोत, सातची कसोटी. सातची कसोटी काय सांगते तर सात व सातच्या पटीतील, सात व सातच्या पटीतील सर्व संख्यांना सातने निश्चित जातो. उदाहरणार्थ एकवीस सातच्या पाड्यात आहे, एकोणपन्नास सातच्या पाड्यात आहे, चौऱ्याऐंशी सुद्धा सातच्या पटीत आहे, त्यानंतर सहाशे नऊ, सहाशे नऊ ला सुद्धा सातने भाग जातो. म्हणजे सात व सातच्या पटीतील संख्यांना सातने निश्चित भाग जातो. त्यानंतर पुढची कसोटी आहे आठची कसोटी. आठची कसोटी बघा काहीशी चार सारखीच आहे. तर चार चारची कसोटी काय सांगते की एक स्थान व दशक स्थान सांगत, म्हणजे संख्येतील शेवटच्या दोन अंकाला जर चारने भाग गेला तर ते चारने निश्चित भाग जातो. यामध्ये कसं आहे संख्येतील जे शेवटचे तीन अंक आहेत एक दशक शतक, म्हणजे तीन अंकांना शिवाय शेवट संख्येच्या शेवटी तीन झिरो असतील. म्हणजेच काय पहा तीन अंक संख्येतील जे तीन अंक आहेत शेवटचे एक दशक शतक या संख्येला जर आठने भाग गेला किंवा त्या अंकांना जर आठने भाग गेला तर ती संख्येला आठने निश्चित भाग जातो. किंवा संख्येमध्ये तीन शेवटचे तीन अंक किंवा एक दशक शतक असे जर तीन सलग झिरो असतील तर त्या संख्येला आठने निश्चित भाग जातो. उदाहरणार्थ पाहूया आपण 4214. तर हे एक उदाहरण घेतलेलं आहे. आता शेवटचे अंक पाहिजे एक दशक शतक, एक दशक शतक याला जर आठने भाग जात असेल तरच ती काय आहे संख्या आठने निश्चित भाग जाणारी आहे. त्यानंतर एक उदाहरण पाहूया पहा ही संख्या पहा या संख्येला आठने निश्चित भाग जातो की नाही यासाठी बघा आपल्याला ट्रिक्स काय आहे. संख्येमध्ये जर तीन अंक किंवा तीन सलग तीन झिरो असतील तर ती संख्या आठने निश्चित भाग जाणार आहे. त्यानंतर समजा आणखी एक संख्या पाहूया आपण आठ. आता पहा ही 25008 ही एक संख्या आहे, याला आठने निश्चित भाग जातो का, कारण शेवटचे जे तीन अंक आहे त्यामध्ये हा आठ आहे, म्हणजे आठला आठने भाग जातो का नाही, म्हणून ही संख्या आठने निश्चित भाग जाणारी आहे. म्हणजे आठच्या विभाज्यता विभाजकता कसोटीनुसार या संख्येला आठने निश्चित भाग जातो. पण सातची आणि आठची कसोटी पाहिली, आता पाहणार आहोत आपण नऊची कसोटी. नऊची कसोटी काही प्रमाणात तीनच्या कसोटी प्रमाणे आहे. तर पहा ज्या संख्या असतील त्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला जर नऊने भाग गेला तर ती संख्या नऊने विभाज्य आहे किंवा त्या संख्येला नऊने निश्चित भाग जातो असं समजावायची. थोडक्यात ट्रिक काय आहे दिलेल्या संख्येच्या अंकाची बेरीज करायची आणि त्याला नऊने भाग जातो का पाहायचा. उदाहरणार्थ समजा 4212 ही संख्या नऊने विभाज्य आहे किंवा नऊने निश्चित भाग जातो का नाही यासाठी काय करावं लागेल आपल्याला या अंकांची बेरीज करावं लागेल. 4 2 6 6 1 7 7 हे 2 9 म्हणजे या अंकांची बेरीज किती आली 9, म्हणजे ही संख्या 9 ने काय आहे निश्चित भाग जाणारी आहे. त्यानंतर दुसरं एक उदाहरण पाहूया पहा 23459 याची बेरीज करायची 2 आणि 3 5 5 आणि 4 9 9 आणि 5 14 14 आणि 9 23 म्हणजे 23 ला 9 ने निश्चित भाग जात नाही म्हणून ही संख्या 9 ने निश्चित भाग जाणारी नाही किंवा 9 ने विभाज्य नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत 10ची कसोटी. ही कसोटी सर्वात सोपी कसोटी आहे. 10ची कसोटी किंवा 10 या संख्येने निश्चित भाग जाणारी संख्या कशी ओळखावी तर ज्या संख्येच्या एकक स्थानी झिरो आहे पहा ज्या संख्येच्या एकक स्थानी झिरो आहे ती संख्या 10 ने निश्चित भाग जाणारी असते. उदाहरणार्थ समजा 4200 किंवा 2300 4101 आता ही संख्या जाते का पहा एकक स्थानी झिरो नाही म्हणून ही संख्या निश्चित भाग जाणारी नाही. त्यानंतर आपण पाहणार आहोत 11ची कसोटी. 11ची कसोटी पहा तर 11ची कसोटी किंवा 11 ने निश्चित भाग जाणारी संख्या ओळखण्यासाठी एक साधी आणि सोपी ट्रिक्स आहे. ती म्हणजे अशी की दिलेली संख्या आहे त्या दिलेल्या संख्येतील सम व विषम स्थानच्या अंकांची काय करायची बेरीज करायची आणि त्या बेरजेतील फरक जर झिरो आणि 11च्या पटीत असेल किंवा झिरो किंवा 11च्या पटीत असेल तर ती संख्या 11 ने विभाज्य आहे असं समजावं. उदाहरणार्थ पाहूया आपण 4215 आता पाहूया आता सर्व स्थान आणि हे 2 आता 4 आणि 1 5 2 आणि 5 7 याच्यातील फरक किती आला 2 म्हणजे ही संख्या 11 ने निश्चित भाग जाणारी किंवा विभाज्य नाही.
दुसरी संख्या पाहूया आपण 24,51,790 ही संख्या 11 ने निषेध भाग जाणार आहे किंवा नाही। ही संख्या जरी मोठी दिसली असेल दिसत असेल तरी सुद्धा जर 11 ने निषेध भाग जातो की नाही ते पाहणे सहज आणि सोपे आपण ट्रिक्स आहे, तर चला पाहूया यांची बेरीज करायची आणि याच्या खाली 4, 1 आणि 9 यांची काय करायची बेरीज करायची आणि याच्यातील फरक जर 11 किंवा 0 असेल किंवा 11 च्या पटीतील असेल तर ती संख्या काय आहे 11 ने निशेष भाग जाणारी आहे। 2 आणि 5 7 7 आणि 7 14 म्हणजे वरची बेरीज किती आली 14। त्यानंतर पहा 4, 4 आणि 1 5 5 आणि 9, 9 आणि 5 14 पहा आता 14 वजा 14 किती उत्तर आलं 0। म्हणजे ही संख्या 11 ने निशेष भाग जाणार किंवा 11 ने विभाज्य आहे का, कारण सम आणि विषम स्थानातील अंकांच्या बेरजेचा फरक जर 0 किंवा 11 आला किंवा 11 च्या पटीत पुढील संख्या आल्या तर ती संख्या काय आहे 11 ने निशेष भाग जाणारी असते, म्हणून ही संख्या काय आहे 11 ने निशेष भाग जाणारी आहे। त्यानंतर आता पाहूया आपण 12 ची कसोटी। पहा ज्याप्रमाणे 6 ची कसोटी होती, 6 ची कसोटी काय होती ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला काय होत होतं 6 ने निशेष भाग जात होता। इथं कसं आहे 12 च्या कसोटीमध्ये 3 व 4 या संख्येने भाग जाणाऱ्या सर्व संख्येला 12 ने पण निशेष भाग जातो। उदाहरणार्थ पाहूया 32,524 या संख्येला 3 ने व 4 ने जर भाग जात असेल तर ती तिला पण 12 ने भाग जाईल। तर आपलं काय होतं 3 ची कसोटी काय सांगते की त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर, आणि 4 ची कसोटी काय सांगते एकक स्थानचा व दशे स्थानचा अंक जो आहे त्या अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर ती संख्या 4 ने विभाज्य आहे। तर 24 हे 4 ने भाग जातो म्हणजे आता 4 ने ही विभाज्य आहे, परंतु आता 3 ने याला निशेष भाग जातो का त्यासाठी बेरीज करायची 3 आणि 2 5, 5 आणि 5 10 10 आणि 2 12 12 आणि 4 16 16 या संख्येला 3 ने भाग जात नाही म्हणून ही संख्या 12 ने निशेष भाग जाणारी नाही। पुढे दुसरी संख्या पाहूया, उदाहरण एक पहिला आपण 32,524 यामध्ये 4 ने निशेष भाग केला परंतु 3 ने निशेष भाग केला नाही म्हणून ती 12 ने विभाज्य, म्हणून आता दुसरं उदाहरण पाहूया आपण 74,244 यामध्ये एकक स्थान आणि दशे स्थानचा अंक पाहिला तर तो 44 आहे ज्याला 4 ने निशेष भाग जातो। त्यानंतर याची बेरीज करूया 7 आणि 4 11 2 13 13 आणि 4 17 17 आणि 4 21 याची बेरीज किती आली 21, म्हणून या संख्येला 3 ने पण भाग जातो 4 ने पण भाग जातो म्हणून ही संख्या 12 ने काय आहे विभाज्य आहे किंवा 12 ने निशेष भाग जाणारी संख्या आहे। ठीक आहे, आता पाहूया आपण 15 ची कसोटी। 15 ची कसोटी काय सांगते ज्या संख्येला 3 व 5 काय 3 व 5 या दोन संख्यांनी ज्या संख्येला भाग जातो त्या सर्व संख्या 15 च्या कसोटीमध्ये असतात किंवा 15 ने निशेष भाग जाणार असतात। उदाहरणार्थ पाहूया आपण यामध्ये 3 ची कसोटी काय आहे की या सर्व संख्येतील अंकांची बेरीज जिला 3 ने भाग गेला तर ती संख्या 3 ने निशेष भाग जाणार असते। आणि 5 ची कसोटी काय आहे ज्या संख्येच्या एकाच स्थानी 0 किंवा 5 असतो, काय 0 किंवा 5 असतो त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो। इथे एकाच स्थानी 5 आहे म्हणजे ही संख्या 5 ने निशेष भाग जाणार आहे, परंतु ती 3 ने आहे की नाही यासाठी काय करावं लागेल आपल्याला अंकाची बेरीज करावी लागेल 2 आणि 3 5 6 6 आणि 5 11 11 आणि 5 16 म्हणजे 16 ला 3 ने भाग जात नाही म्हणून ही संख्या 15 च्या कसोटीमधील दुसरं उदाहरण पाहतोय आपण 91,215 यामध्ये 5 एकक स्थाने आहे म्हणजे 5 ने निशेष भाग जाणारी संख्या आहे। आता याची बेरीज जर त्या बेरजेला अंकातील बेरजेला जर 3 ने भाग केला तर हे 3 ने 5 ने आणि 15 ने असं सर्वांनी निशेष भाग जाणारे आहे। 9 आणि 10 10 आणि 2 12 12 आणि 1 13 13 आणि 5 18 18 ही 3 च्या पाड्यामध्ये 3 सक 18 म्हणजे 3 च्या पाड्याला आहे म्हणजे 3 ने निशेष भाग जाणारी ही संख्या आहे, म्हणून ही संख्या 15 ने निशेष भाग जाणार आहे। म्हणजेच काय 91,215 ही 3 5 व 15 या तिन्ही कसोट्यामध्ये निशेष भाग जाणारी संख्या आहे। अशा प्रकारे आपण आज 7 ची 8 ची 9 ची 10 ची 11 ची 12 ची आणि 15 ची कसोट्या एकूण 7 कसोट्यांचा अभ्यास केला। या व्यतिरिक्त अन्य काही विविध ज्या ट्रिक्स असतात वेगवेगळ्या ट्रिक्स मी आपणास या व्हिडिओमधून रोज लर्न फॉर्म होम अंतर्गत देत असतो, तरी आपण अद्याप माझा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओ नवनवीन ट्रिक्स सहज मिळवा। धन्यवाद।
मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबर जर आपण अद्याप माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसल्यास व्हिडिओ खालील जे लाल रंगातील सबस्क्राईब हे बटन आहे ते सबस्क्राईब हे बटन दाबा व त्याच्याच बाजूला जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन ॲक्टिव्ह करा, जेणेकरून आपणास माझे विविध व्हिडिओंची नोटिफिकेशन सर्वप्रथम